राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर इनका चंद्रपुर महानगर ओबीसी मोर्चा चंद्रपुर जिला ऑटो चालक मालक संगठन की ओर से स्वागत किया गया। देश के ओबीसी बांधवों के न्याय अधिकार के लिए लगातार संघर्ष करने वाला नेतृत्व, साथ ही ओबीसी के आरक्षण पर गदा लाने का प्रयास करने वाले प्रवृत्तियों को इसे परावृत्त करने कोशिश करने वाले व्यक्तिमत्व, पश्चिम बंगाल के रोहिंग्या और बांग्लादेश के घुसखोरों से देश के ओबीसी हिंदू साथ ही मुस्लिम बांधवों के आरक्षण अधिकार हो रहे अन्याय पर आवाज उठाने वाले राष्ट्रीय पिछड़ा वर्गीय आयोग के अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर इनका चंद्रपुर महानगर ओबीसी मोर्चा चंद्रपुर जिला ऑटो चालक मालक संगठना और अन्य ओबीसी सामाजिक संगठना की ओर से शॉल श्रीफल पुष्पगुच्छ देकर सत्कार किया गया। राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर इनके जनसंपर्क कार्यालय में संपन्न हुए इस कार्यक्रम में भाजपा के जिला अध्यक्ष धोराव भोंगले, भाजपा महानगर अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाड़े, ज्येष्ठ भाजपा नेता विजय राउत, चंद्रपुर लोकसभा क्षेत्र के विस्तारक खुशाल बोंडे, संजय गजपुरे, ब्रिजभूषण बाजारे, रविन्द्र गुरुले, सुभाष कासम गुट्टुवार, चंद्रपुर महानगर ओबीसी मोर्चा के अध्यक्ष विनोद शेरकी, ऑटो चालक मालक संगठना के राजेंद्र खांडेकर, गुरुदेव सेवा मंडल के डॉक्टर अंगुश अगलावे, मोहन चौधरी और अन्य मान्यवर पदाधिकारी इसमें उपस्थित थे। साथ ही कार्यक्रम में संजय तिवारी, दिवाकर कुद्दटवार, शशिकांत भस्के, प्रदीप किरमे, शैलेश इंगोले, मधुकर राउत, राम खरने इन आदि के साथ ओबीसी मोर्चा और अन्य संगठना के पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। एक विचार अंदाज आला एस सी मध्ये केरळमध्ये आता तर त्या केरळमध्ये एक तो ख्रिश्चन झाला म्हणून कोर्टात तुम्ही पिटिशन केली, कोर्टात गेले जाते अमरावती गेले जाते ख्रिश्चनमध्ये जाती आहे, मुस्लिममध्ये जाती आहे, मुस्लिम जाती आहेत, पंजाबी आहेत, अन्सारी आहे, सगळे आहेत, गोळी पण आहे, तिली पण आहे, हजामही आहे, त्यांना भेटत्या मुक्ती रद्द झाली, मुक्तीचं नव्हती घेऊन अशा प्रकारे विविध ठिकाणी चुका दिसल्या आम्हाला, तर काढता काढता सर्वात गंभीर चुका इथं दिसली। मग मी मार्चमध्ये गेलो, मार्चमध्ये मी म्हटलं की आता मी त्याला पत्रकार करत होतो काय दुरुस्त करा दुरुस्त करा, त्यांनी काय दुरुस्त केलेच नाही, मला झाले 6 महिने माझ्या आयोगात बसून, मग मी 6 महिने अहवाल बनवला, तो अहवाल मी पत्रकारांना सांगितला, तर पत्रकार इतका मोठा विषय उचलला की भयानक मोठा विषय बनला। काय झालंय, आपण मुस्लिम विरोधी नाही, तुम्ही या गैरसमज करू नका, कारण मी स्वतः आमच्या मुस्लिम गावडी लोकांना आरक्षण देण्याकरता मी लढलो 10 वर्ष लढलो, आता NTB मध्ये आहे सगळे मुस्लिम गौडी, तर आरक्षण विरुद्ध नाही गौडी लोकांना आणि मुस्लिमांना ओबीसी आहे, मुस्लिम आपण उमेदवार उभे केले मागच्या वर्ष ओबीसी ही अडचण नाही आता, पण मीनं काय केलेलं या ठिकाणी बंगाल मधला विषय सांगतो किती गंभीर समजून घ्या, बंगालमध्ये 108 जाती होत्या 2011 ओबीसी, आपल्या महाराष्ट्रामध्ये 351 जाती होत्या, 348 जाती महाराष्ट्रामध्ये आहे, एशियामध्ये 3743 जाती आहे 41 देशा ओबीसी, आणि बंगालमध्ये 108 होत्या 11 नंतर त्यांनी 71 वाढवलं, कोणी ममता बॅनर्जी 71 वाढवले ते 71 पैकी 65 जाती मुस्लिम ओबीसी आहे आणि 6 हिंदू ओबीसी आहे, म्हणजे जे 11 108 होता तो झाला 179 मध्ये 118 जाती मुस्लिम ओबीसी आणि 61 हिंदू ओबीसी झाले। तिथं मी फार मोठी बैठक असते आमच्या बैठकीत चीफ सेक्रेटरी आणि सोशल जस्टिस मिनिस्ट्रीचे मुख्य सेक्रेटरी येतात, त्यांचे प्रधान सचिव येतात आणि तिथं आयोगाचे सचिव येतात आणि त्या ठिकाणी त्यांनी कमिटी केली होती, त्याचं नाव CRI, CRI म्हणजे कल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, त्याचा चेअरमॅन म्हणजे